अशोकनगर बॅच प्रीती बडवरताईंनी ताईंनी दुसरा ब्लाऊज कापलाय आज आणि त्यांना येऊन माझ्यामध्ये तीनच दिवस झाले आपल्याकडे आणि छानपैकी गळ्याचा गोलवा आणि इथे स्केचेस बनवल्या याच्यासाठी बनवले कारण ते आपण पलटी मारणार आहोत आणि हा जो भाग आहे इथे जिथे जिथे पण केलाय तिथे टिपा मारून पलटी मारणार आहे म्हणजे पायपिंग लावण्याची गरज नाही पट्ट्या त्या समोरा समोरासमोर ठेवूनच आपल्याला कधीही टिपा मारायच्या असतात म्हणजे काय होतं की एका बाजूच्या दोन होत नाही जसं की मी तुम्हाला सांगते की बाही बघा दिसायला बरोबर दिसते पण ऍक्च्युली बरोबर नाहीये का माहिती का कारण त्याचे दोघही खोल भाग म्हणजे हा आणि तो एका बाजूला गेलेला आहे तर एक विरुद्ध करा कसा कराल हा उलटा ठेवा त्याला आणि ते वर तर घ्या आणि आता हे जे करणार आहे तुम्ही आता आस्तर उलटं ठेवा ओके आणि आता जेव्हा बाई तयार होईल ना तुमची तेव्हा ती परफेक्ट तयार होईल आणि आता बाहीला परत स्केच बनवावं लागेल आणि मग पलटी जाईल आणि हे पॅटर्न कटोरी पॅटर्न बरोबर राईट एल जी फॅशन नाशिक